दुसऱ्या चतुर्थ पाहून कळवळत असत, कळवळत असत त्याला. आणि संतांचं चित्त किती कोमल आहे असं म्हणतात ना, मृदू सभा हे नवनीत कैसे सज्जनाचे. परभणी शहरातील खानापूर फाटाजवळ मोहिते नाना यांच्या निवासस्थानी 14 डिसेंबर रोजी मातोश्री चंद्रभागाबाई गंगारामजी मोहिते यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त सकाळी 10 ते 12 दरम्यान हबब परमपूज्य स्वामी महामंडलेश्वर मनीषानंदजी पुरी महाराज यांचे कीर्तन कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. यावेळी सकाळी 7 ते 9 दरम्यान महिला भजनी मंडळाचा हरिपाठ कार्यक्रम घेण्यात आला असून यावेळी हबब सद्गुरु ब्रह्मनिष्ठ बाळासाहेब पोळ महाराज तर सकाळी हबप राम सज्जनाचं त्याचे पेक्षे दुसऱ्याला दुःख होत नाही. यांचं चित्त यांना कळवळ आहे इतकं वेगळं चित्त आईचं आणि संतांचं. यांचं सगळे द्रवीभूत होत असतं असं होत राहणार म्हणून जगाचं दुःख पाहून संतांचं हृदय हातळ तिला म्हणून प्रेम असतं. तिला कुठल्या प्रकारच्या लाभाची अपेक्षा नसते. काही म्हणतात म्हातारपणे सांभाळेल असं वाटत असं पोटी त्यांचं सुख कशाने होईल, त्यांच्या दुःखाची निवृत्ती कशाने होईल, ती कशाने सुखी होती त्याचा सतत प्रयत्न जाती करी लाभावी ना प्रीती. मग संत आणि माता हे लाभावी ना प्रीती करत असतात. पैसे सज्जनाचे चित्त मधु समायचे नवनीत. माझी आई मातोश्री चंद्रभागाबाई गंगारामजी मंदिरी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आज कीर्तन भजन हरिपाठ याचं आयोजन केलं होतं आणि अन्नदान महाप्रसाद. शास्त्र सांगते की मातरम पितरम चैव प्रत्यक्ष साक्षात देवता किंवा माऊली सांगतात सकळ तीर्थाशी धुरे जी एका माता पितरी दया सेवेशी कीर शेरी लोण किती या न्यायानं आई वडील हे प्रत्यक्ष देवच असतात आणि त्यांची सेवा करणं हे मुलाच जगामध्ये बी मान असलं एखाद्या मुलाला आणि आई वडिलाला विचारित नसेल त्यांना माऊलीने मूर्ख म्हटलेली आहे. हरी माता पित्रा घडन बोली संसारा येर ईश्व भरी आदरा मूर्ख जैसा या न्यायानं या ठिकाणी आईची पुण्यतिथी केली जेणेकरून समाजातल्या तरुणांना आई वडिलाची कशी सेवा करावा एक हा संदेश जावा हा त्याच्या पाठीमागे एक उद्देश. आणि आपल्याला आई वडिलाला आपल्या जीवनपणी जे काय सेवेमध्ये आपल्याकडून कमतरता राहिली ती ह्या रूपानं साधू संताला बोलून कीर्तन भजनाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी त्याशी तुमचं आपण मुक्त होऊ शकत नाहीत पण कामावशी का होईना पण आपण त्यांना फीड करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हे आईचं असंच स्मरण पुण्यस्मरण हे चालू राहणार.